शिवसेना नेते अभिजित अडसूळ सध्या आमच्या सोबत आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की अमरावतीची जगह भाजपची जगह आहे, जे कोणी उमेदवार असेल ते भाजपचे उमेदवार होणार आहेत. काय प्रतिक्रिया तुमची? देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे सर्व NDA घटक पक्षाचे नेते आहेत, आणि त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अमरावतीची जागा ही भारतीय जनता पार्टीची आहे, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी मिळून हे ठरवतील की बाबा ती जागा शिवसेनेने ठेवायची की भारतीय जनता पार्टीने. आज उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत, आणि त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीमधून लढायचं आहे का शिवसेनेतून लढायचं आहे, जर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तशा पद्धतीने जर आदेश देतील तर आम्ही त्या पद्धतीने लढायला तयार आहोत. पण रवी राणा सध्या CM साहेबांना भेटीसाठी निघाले आहेत, CM साहेबांसोबत चर्चा करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की हा चर्चा कशा प्रकारची चर्चा होणार आहे, जगा वाटप बाबत होणार आहेत का? कोणी कोणाची भेट घ्यायची हे चर्चेच्यानी ठरवायचं असतं. रवी राणा जर मुख्यमंत्री साहेबांना भेटणार असेल तर आमचं काही त्याच्यामध्ये म्हणणं नाही आहे. परंतु आपण जर पाहिलं परवासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ 500 कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेऊन नवनीत राणांच्या उमेदवारीला त्या ठिकाणी विरोध दर्शवला. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सर्व पक्षीय नेते हे त्यांच्या विरोधामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब आज या देशातल्या आणि राज्यातल्या फक्त चर्मकार नाही तर सर्वच मागासवर्गीय समाजावर कुठेतरी हा अन्याय होतोय. 5 वर्ष यांनी सत्ता उपभोगली आहे फोटो सर्टिफिकेट बनवून, आणि पुन्हा जर अशा लोकांना जर वाव मिळाला तर मला वाटतं या देशामध्ये अराजकता माजेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आम्हाला धर्मपरिवर्तनच करावे लागतील. ज्या पद्धतीने एक वेळ आली होती आणि त्यावेळी एका समाजाला कुठेतरी अतिशय जातीची खालची वागणूक दिली जात होती आणि त्यामुळे कुठेतरी धर्मपरिवर्तन करावं लागलं, मला वाटतं पुन्हा तशी वेळ येऊ नये. म्हणजे परिस्थिती इतकी बिकट होईल जर अशा पद्धतीने अशा लोकांना जर कुठेतरी वागणूक जर दिली गेली तर मला वाटतं आमच्यासारख्यांना मग धर्मपरिवर्तनाशिवाय म्हणजे हे उरणार नाही. पण जर अगर भाजपने तुम्हाला संधी दिली त्या जगासाठी तर तुम्ही भाजपसोबत जाणार आहात का? भाजपच्या तिकिटावर तुम्ही उभे राहणार आहात का? आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, हा निर्णय पूर्णतः त्यांचा असेल. त्यांनी जर आम्हाला सांगितलं शिवसेनेवर लढायचं धनुष्यबाणावर तर धनुष्यबाणावर लढू, त्यांनी जर सांगितलं की बाबा तुम्हाला कमळावर लढायचं तर कमळावर लढू. आणि जर नवनीत राणा यांना तिकीट मिळेल तर तुमची भूमिका काय होणार आहे? मी आधी सांगितलं होतं आम्ही उमेदवार म्हणून तिकडे आहोत, कोणी आम्हाला लढवायचं आहे त्यांनी ठरवायचं. नक्की जगा कोणाची आहे ते? आधी 7 वेळा शिवसेनेनी लढवली होती, ही 8वी वेळ आहे. 5 वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत. मागच्या वेळी सुद्धा फक्त निसटता पराभव झाला होता 35 हजारांनी, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही शिवसेनेची जागा पाहिजे. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शब्दाला मी कुठेही कट करणार नाही, ते आमचे सिनियर लीडर आहेत, आमचे नेते आहेत, आणि आम्ही त्यांना मनापासून मानतो. आणि त्यामुळे त्यांनी जर काही बोललं असेल तर त्यावर मी अजून काही बोलणार नाही. देवेंद्रजी आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब दोघे मिळून जे आम्हाला आदेश करतील त्या आदेशाचं आम्ही पालन करतो. पण तुम्ही चर्चा करणार आहात का DCM साहेबांसोबत किंवा CM साहेबांसोबत? आमच्या वेळोवेळी ऑलरेडी सर्वांशी चर्चा झालेल्या आहेत, त्यामधून हे सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला डावललं जाणार नाही. आणि मला वाटतं मागासवर्गीय म्हणून कुठेही खरे मागासवर्गीय म्हणून कुठेतरी आधीही आम्हाला आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला होता, परंतु त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम नक्की यावेळी होईल. कुठेही सगळा मागासवर्गीय या देशातला समाज आम्हाला वाटतं या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे, आणि याच्यातून अराजकता माजेल आणि मोठ्या प्रमाणावर याचा फटका देशामध्ये भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. आणि त्यामुळे माझी विनंती शेवटपर्यंत हीच राहील, कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी खोटे सर्टिफिकेट बनवलेले आहेत, बोगस सर्टिफिकेट बनवलेले आहेत, ज्यांना हायकोर्टाने ऑलरेडी निकाल दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये, सगळ्या जगाला माहिती आहे की हे बोगस आहे, आणि असं असताना जर यांना जर कुठेतरी पाठीशी घातलं गेलं तर नक्कीच त्याचा मोठा एक विस्फोट होऊन त्याचा एक पूर्ण देशभर चुकीचा संदेश जाईल, आणि मला वाटतं त्याच्यातून काहीतरी विपरीत घडेल. खूप खूप धन्यवाद सर तुमचा. कॅमेरामॅन टेम पाहत असा गोविंद ठाकूर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.